आणि पवनच्या सोबत सोबत आले आघाडीला फलंदाजीला संदेश। पहिले षटक घेऊन वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडी संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय तो प्रितेश। पहिला चेंडू खोदून काढलाय गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय वाडीश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय बघायचं पंच कन्फर्म करतात बिफोर द लाईन की ओवर द लाईन आहे चौकार आहे की षटकार आहे रिकन्सिलिएशन करतात पंच सीमारेषे बाहेर सहा धावा षटकार। राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात ब्यूटिफुल टेलिकास्ट शेवटच्या मोमेंट पर्यंत कॅमेरामॅनने मात्र चेंडू मात्र बरोबर कॅच केला आणि साधावाने खातं उघडले ते पवनने शॉर्ट ऑफ लेंथ होता अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावर खेळायचा होता दाखवत ड्रिल करून पवन चांगलं कम बॅक नेक्स्ट बॉल डॉट फ्रॉम प्रितेश। भिवंडीतील दोन टॅलेंटेड खेळाडू एकमेकांसमोर परफॉर्मन्स देत असताना प्रितेश पाटील एका बाजूने पवन केणे स्लोरवन चेंडू होता पण काय पिकअप आहे काय फोर्स होता काय ताकद होती आणि चेंडूला फेकून दिले आता मात्र मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर षटकार। प्रितेश अगेन्स्ट दोन ह्यूज सिक्स एक आपण बघितलं की लाईनच्या पलीकडे रेलिंगच्या अलीकडे चेंडू पडला आणि मात्र हा चेंडू मात्र खूप दूरवर निघून गेला रेलिंगच्या तब्बत खूप पलीकडे कारण ताकद जबरदस्त होती आणि खूप चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं। नेक्स्ट बॉल प्रितेश शॉर्ट ऑफ लेंथ आहे अप्पर कट व्हॉट अ शॉट स्टँड अँड डिस्पॅच डी पॉइंटला चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर बघायचं पन्ना पंच पुन्हा आता कन्फर्म करतात चौकार आहे की षटकार आहे वॉट अ कनेक्शन अवे फ्रॉम द बॉडी काय मिडलिंग केलंय हा फटका आणि खूप दूर खूप लांब फेकून दिलाय धर्मराजा स्टँडच्या एक्झॅक्टली समोर सॉफ्ट सिग्नल पंचांचा आला नाही पण निश्चित पंचाने हा निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे हा फटका जेव्हा खेळला ऑन द टोस काय एक्झिक्युशन होतं पोझिशन खूप चांगली होती पवनची बघूया कुठे लँड होतोय इट्स आउट ऑफ द पार्क आणि प्रथमेश मला सांगतोय ते चेंडू सीमारेषा बाहेर आहे षटकार सहा धावा तीन षटकार आतापर्यंत आले या षटकामध्ये धावसंख्या 18 स्लोर वन चेंडू बॉटम हँडचा खूप चांगला वापर हाफ वॉली केले ड्राईव्ह केले धावची संधी पण बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय क्विक सिंगल आखोई आखो मी इशारा संदेश आणि पवनमध्ये व्हेरी गुड डिसिजन प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठे फटके मारू शकत नाहीये थोडासा लेट केला चेंडू हातामध्ये वेळेवर पोचला होता पण तो स्टंपवर लावण्यासाठी उशीर केला जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू लागतो निश्चितच फलंदाज क्रीजच्या बाहेर होता फलंदाज बाद झाला असता पण झाल्या ह्या झाल्या जरतरच्या गोष्टी ज्याला जास्त काही स्थान नाही आहे क्रिकेटमध्ये धावसंख्या 19 स्ट्राईक रोटेट झाले तर लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक संदेशकडे नाईन्टीन ऑन स्कोर कार्ड अक्षय या संघाच्या संगणकाच्या भूमिकेत काम करतोय स्लोर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन आउटस्विंग पाहायला मिळतोय चांगली डिलिव्हरी चांगला चेंडू आता आलाय षटक पहिले ते जवळजवळ समाप्त होते एका षटकाकडे धावसंख्या 19 आणि या सर्व 19 धावा कुठल्या त्या एकट्या पवन केणेने चांगली बॅटिंग केली मगाशी उल्लेख केला की एव्हन जोडी फॅन टीम सुकेश डाके निलेश पाटील साहेब सातत्याने या व्यक्तिमत्वाने किंवा या जोडीने या संघावर विश्वास दाखवला निश्चित विश्वासार्थ कामगिरी आपण बघितली याच वर्षी आपण बघतोय केंद्रीय राज्यमध्ये चषकामध्ये चॅम्पियन संघ ठरला तो गोरसई बी हा संघ त्यांनी सुद्धा या स्पर्धेला भरपूर मोठ्या प्रमाणात शुभेच्छा सुद्धा दिल्या सलग 2 दिवस आपण त्यांचा शुभेच्छा आपण बघत आहोत आणि खास करून आज महेंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे कारण त्यांचा वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी मात्र त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत एका षटकाकडे धावसंख्या 19 गोलंदाजी मार्गवर अनुभव येतोय तो म्हणजेच राजन पाटील या कॉन्टेस्टकडे लक्ष लागलंय राजन पाटील वर्सेस पवन प्रदेश पाटीलचं स्वागत अक्षरशः 3 षटकाराने केलं पवनने आता मात्र पॉवर प्ले संपलाय आणि राजन पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवर
सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे संघामध्ये। स्लोअर वन चेंडू बॉटम एंडचा खूप चांगला वापर, ब्लॉक होल मध्ये चेंडू तर ड्राइव केलाय, ऑफ ड्राइव कव्हर मध्ये शोधत तिथे येते चेंडू ते कव्हर करतात, थोडीशी मिसफील्ड याचा फायदा उचललाय। संदेश ऑलरेडी कमिट झाला होता, त्याला माहिती की पवन ही धाव घेऊ शकतो, एक फ्लेक्सिबल क्रिकेटर आहे आणि अर्ध्या क्रीज पर्यंत संदेश पोहोचल्यानंतर कॉल दिला की आपण दोन धाव इथे कंप्लीट करू शकतो कारण मिसफील्ड झाली आहे। पावसांच्या धाव फलकावर 21 21 धावा, पहिले सत्र मार्गस्थ असताना शॉर्ट ऑफ लेंथ होता फसवा चेंडू। मी मगाशीच म्हटलं की एक्सपिरियन्स क्रिकेटर, त्याच्या खालोखाल आपण जर बघितलं दिनेश पाटीलचा उल्लेख करीन, हर्षदचा उल्लेख करीन, हे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत। स्लोअर वन चेंडू होता पण प्रॉपरली कनेक्ट झाला नाही आहे डीपमध्ये, क्षेत्रक्षक आहे चेंडू कव्हर करते चांगलं क्षेत्रक्षण आणि चांगली फेकी सुद्धा पण पाहायला मिळते ती म्हणजेच प्रितेश पाटीलची। दोन धावा ऍड, एक धावा ऍड होते चेंडूवर, धाव संख्या एकने पुढे सरकेल ते एकूण 22 22 धावा धाव फलकावर। सर्व ऑफिशियलची चांगली कामगिरी, मला असं वाटतं आजचं शेड्यूल इथे मात्र समाप्त व्हायला जवळजवळ 4:30 ते 4:45 होणार आणि प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे। उद्या शेड्यूल सकाळी खास करून वाढदिवसाचा कार्यक्रम 9 सुरू होतील, राऊंड विकेट ट्रॅक चेंज केलाय, स्वीप करायचा प्रयत्न होतो टायमिंग होत नाही आहे, इथे मात्र धष्टपुष्ट शरीर अशी तुम्हाला पाहायला मिळतंय। संदेश बॅटने पण हात इथे मात्र बॉडीने मात्र धाव तिथे कंप्लीट करतोय। एक धाव अडवल धावसंख धाव फलकावर 23 धावा, स्ट्राइक इनला पवन, फुल टॉस आहे, पॅरल स्ट्रोक आणि आउट ऑफ द पार्क षटकार। सुपर शॉट अगेन, नेक्स्ट बॉल, ओ व्हॉट अ शॉट, ओव्हर पिच होता कारण पिकअप जबरदस्त, ताकद जबरदस्त आणि फेकून दिले वाईडिश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर, आता मात्र एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं, खूप लांब गेला चेंडू, षटकार।
धावून जातो हा संकटात। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। फर्स्ट विकेट डाउन ऑन 46। नेक्स्ट बॅट्समन भावेश पवार इन ग्राउंड ऍट नंबर 3। तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग लागलाय मैदानावर। बॅटिंग करण्यासाठी तुम्ही बघत रणधीर उमा कुमार अँड कंपनी गोरसई बी या संघाच्या माध्यमातून बाळा पाटील ज्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आपण बघितलं ज्या पवन किरणेच्या या इनिंगसाठी जबरदस्त बॅटिंग त्यांनी मात्र केली। 46 एक गडी बाद षट क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे। दिनानाथला मिळते ते यश आणि संघासुद्धा पहिलं यश। आपण पाहतो स्वर्गीय आत्माराम शेटगुळवी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा 2022 विद्युत प्रकाश ज्योतामधली क्रिकेट स्पर्धा भरपूर चर्चेचा विषय ठरली आहे। ही क्रिकेट स्पर्धा भरपूर संगणकाने सुद्धा कौतुक केलं क्रिकेट स्पर्धेचं। विद्युत प्रकाश ज्योतामध्ये 48 ग्रामीण संघांचा समावेश, रेग्युलर क्रिकेटर्स आणि त्याचबरोबर 40+ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात स्पर्धेमध्ये। ऑफस्टॉनच्या थोडासा बाहेर थोडासा ओव्हरपिच चेंडू होता। ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू अक्षरशः खेचण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला मिडविकेटमध्ये पण काही संपर्क नाही आहे। डॉट डिलिव्हरी धावसंख्या काय माहिती 46 जवाब बघा। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलकासा बाहेर निघून गेला राजनच्या हातामध्ये। अजूनही चांगला चेंडू पाहायला ब्रश होतोय पण इथे मात्र कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट नाही भावेशला धाव घेण्यासाठी कारण निर्णायक चेंडू होतो या षटकातला। शेवट चांगला झालाय काही डॉट डिलिव्हरीज पाहायला मिळते। 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट, 1 विकेट सुद्धा मिळवली आहे या षटकात। धावा खर्च झाले तर 11, 1 विकेट सुद्धा मिळवली आहे, 2 डॉट आहेत आणि धावसंख्या स्थिरावली। धाव फरकते 46 धावा। आता मात्र निर्णय षटक मार्गस्थ होईल आणि निर्णय षटकात बघायचं आहे दापोडी संघाच्या माध्यमातून कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्गवर येईल पण स्ट्रायकिंग एंडला असेल तो भावेश पवार। वी ऑल्सो से थँक्स टू अवर ऑल अंपायर्स, गुड जॉब इन द टुर्नामेंट। सर्व आमची जी टीम आहे ती मैदानाच्या बाहेर कार्यरत असते। सर्व आमचे पंच भाऊ पाटील, राजेंद्र पाटील, शानू कुरेशी, शिवाजी मडवी आणि प्रल्हाद पाटील अप्रतिम कामगिरी सर्वांची। नो देर इज नो कॉन्ट्रोवर्सी, याचं सर्व क्रेडिट जाते ते आमच्या पंचांना। ऑल्सो से थँक्स टू प्रिन्स मूवी ब्युटिफुल टेलिकास्ट ऑन यूट्यूब। रवी गुळवी यांचं कौतुक करतो, प्रथमेशचं कौतुक करतो आणि त्याच्या पूर्ण टीमचं सुद्धा। आजच्या दिवसामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं, चांगली साथ दिली त्यांनी मात्र। धावसंख्या 46 15.33 गती राखली आहे। स्ट्रायकिंग एंडला भावेश पवार। फुल टॉस आहे, चांगला फटका एक्झिक्यूट केला, चांगलं क्षेत्रक्षण सुद्धा पाहायला मिळतंय डीप मध्ये। दुसरी धाव इथे पूर्ण होणार का बघायचं आहे। थोडासा गलथानपणा आणि याचा फायदा उचलला, स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आलाय तो भावेश। चेंडूची फेक मात्र चांगली झाली होती पण ग्रीप करेपर्यंत बघितलं की राजनच्या डोक्यावरून जसा चेंडू फ्लाय झाला कॉल दिला संदेशला की आपण इथे धाव अजून एक पूर्ण करू शकतो आणि तो मात्र कॉल पाहायला मिळाला, लाऊडली कॉल केला आणि 2 धावा कंप्लीट केले ते 48 धावा धावफलकावर। 48 लॉस ऑफ 1 इन लास्ट ओव्हर। निर्णय षटक मार्गस्थ गोलंदाज या षटकात आहे तो म्हणजेच समीर। फुलटॉ चेंडू आणि इथे मात्र मेजवानी होती ती स्वीकारली आहे, चेंडूला फेकून दिलंय। बघायचा प्रयत्न चांगला आहे, गुड फिल्डिंग, चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। असं वाटलं की चेंडू त्याला ब्रश होऊन मागे निघून गेला की काय पण तसं कधी झालं नाही आहे। एलिव्हेशन मिळालं नव्हतं, फटका चांगलाच होता, गॅप शोधू शकला नाही आहे पण अप्रतिम एफर्ट फिल्डर्सकडून। पंच सिग्नल करता षटकार आहे, 6 धावा। यस, रेलिंगला लागून चेंडू आतमध्ये आतमध्ये येतोय प्रथमेश मला सांगतायत। 50 पलीकडे धावसंख्या अंकित झाली, धावफल धावफलकडे एकूण अंकित जातात म्हणजेच 54 धावा, 54 ऑन स्कोअर कार्ड पाहू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये। यस, रेलिंगला लागल्यानंतर चेंडू मध्ये आतमध्ये येतोय, टॉप साईडला चेंडू लागला रेलिंगच्या, 54 ऑफस्टॉनच्या बाहेर चेंडू जाऊ दिले, सरळ रेषेत चेंडू येतोय पंचावर कुसला, कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट नाही आहे। ऑफस्टॉनच्या बाहेर चेंडू चांगला हाताळलाय गोलंदाज समीरने आणि सरप्राईज केलं ते स्ट्राइकिंगला भावेशला। पाहू शकता बघा आधीच कमिट झाला होता फलंदाज। हो, चांगला चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, हा चेंडू मात्र बघू शकता सरळ रेषेत पुन्हा एकदा निघून जातोय। अजून एक डॉट डिलिव्हरी, अजून एक डॉट डिलिव्हरी,
दोन चेंडू सातत्याने विवादात निर्धाव टाकत असताना भावेशला गोलंदाज समीर चांगली गोलंदाजी केली आहे. दोन चेंडूमध्ये चांगला कमबॅक जखडून ठेवले पूर्णपणे फलंदाजांना. सर सामना सुरू करायचा आहे प्लीज. दोन चेंडू सातत्याने निर्धाव टाकले ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करत असताना भावेश पवारला सर सामना सुरू करा. आयोजक सूचना करते सामना सुरू करायचा आहे. सर सामना सुरू करा, अदरवाईज पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सामना सुरू करायचा भावेश, ही सूचना आहे आयोजकांच्या माध्यमातून. सामना त्वरित सुरू करायचा आहे. येस, गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. दोन चेंडू सलग वाईटचा अपेक्षेने मात्र फलंदाज थांबला होता, पण चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. चला सामना सुरू करायचा आहे. कुठल्या प्रकारचा दबाव टाकू नका पंचांवर, ही सूचना आहे आयोजकांच्या माध्यमातून. सामना सुरू करावा. दोन चेंडू सातत्याने ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट केले समीरने आणि दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. काम चांगलं कमबॅक केलं, एक षटकार निश्चित आला, एक सिंगल सुद्धा एक डबल सुद्धा पाहायला मिळते, पण नंतरचे दोन चेंडू निर्धाव टाकले ते समीरने भावेशच्या समोर. भावेश ऑन स्ट्राईक, नेक्स्ट बॉल राऊंड विकेट समीर. फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि प्रयत्न चांगला होता, पण चेंडू मात्र बरोबर त्याच्या हातामध्ये आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद पूर्णपणे फर्स्टेड झाला होता. दोन चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र अप्रतिम झेल टिपलाय डीपमध्ये आणि फलंदाज एक मोठी विकेट मिळते ती गोलंदाज समीरला. साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी, त्याच्या दम हाय नावात. साऱ्या दोस्तांचा हात हाय पाठीशी, त्याच्या दम हाय नावात. ब्युटिफुल ब्युटिफुल कॅच फ्रॉम हर्षद चौधरी. प्रेझेन्स ऑफ माइंड काय खूप चांगलं दाखवलं हर्षदने आणि खूप चांगला झेल टिपला. दोन चेंडू डॉट गेल्यानंतर पूर्णपणे फर्स्ट रेट झाला होता भावेश आणि त्याचं उत्तर पाहायला मिळालं. फटक्यामध्ये ताकद कमी पडली, लॉंग ऑनला खूप चांगला झेल फिनिश केला हर्षदने. स्ट्रायकिंग एंडला पाहत होतो आघाडीचा फलंदाज संदेश आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपण बघत आहोत, राहुल केणे. निर्णायक चेंडू इनिंगमधला. फुल टॉस आहे, ऑनसाईडला प्लेस केला आहे. डीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तर स्वतः तिथे प्रितेश. चांगली फेकी पाहायला मिळते. दोन धावांचा प्रयत्न होता, फलंदाज बाद होणार. फलंदाज बाद, दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला आणि त्याचबरोबर हे सत्र इथे समाप्त होत आहे. धावसंख्या आपण बघतोय. अल्पेश गायकवाड मला सांगतो जे आमचे ऑफिशियल स्कोर या क्रिकेट स्पर्धेमध्ये आहेत 55 ऑन स्कोर कार्ड, 55 धाव धावफलकावर. तीन गडी एकूण बाद झालेत ते गोरसई संघाचे. 55 धाव धावफलकावर आपण बघत आहोत. अनिश्चित आम्ही कौतुक करू या सर्वांचंच. मगाशी आम्ही उल्लेख केला म्हणजे प्रिन्स मूवीचा, आमच्या पंचांचा, अल्पेश गायकवाड अप्रतिम कामगिरी या स्पर्धेवर पूर्ण स्पर्धेमध्ये. निश्चित त्यांना खूप मुलाची साथ सुद्धा बाकीचे आमचे सर्व स्कोरर देत आहेत. निश्चित आम्ही त्यांचंसुद्धा कौतुक करू. त्याचबरोबर स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सर्व्हिस यांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आमचा आवाज आमच्या रसिकापर्यंत पोहोचवला आहे आणि ते सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत. पंचायत इथे मात्र पाण्याची मागणी करतात, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याबद्दल स्वरगंगा मंडप डेकोरेटरचे रूपेश मडवी आणि त्याचबरोबर प्रमोद मडवी यांचासुद्धा आम्ही उल्लेख करतो. खूप चांगली कामगिरी आणि त्यानंतर मात्र त्यांची घराण्यातली दुसरी पिढी म्हणजेच भैरव आणि बॉबी मात्र सुद्धा चांगली कामगिरी पार पाडतायत आणि स्पर्धासुद्धा त्यांच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत. आमचे को अँकर आपण बघितलं या स्पर्धेमध्ये म्हणजेच उपेश चौधरी आणि त्याचबरोबर
भरत वतार यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करू. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. माझ्यासोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण अजय घरत यांचा आवाज ऐकला. सुभाष धुमाळ यांना मी लवकर रिलीज केले कारण त्यांची जबाबदारी सकाळी खूप लवकर वाढली आहे. सगळ्या जणांना 9 वाजता रिपोर्ट करायचं आहे. आणि त्याचबरोबर सुनील शेळके यांनी सुद्धा मात्र खूप चांगली जबाबदारी पार पाडली आहे. या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून किंचितचा थोडा वेळ ते मात्र थांबतो. पण एक गोष्टीचा आवर्जून इथे मात्र उल्लेख करतो कारण ज्याप्रमाणे आयोजकांनी मात्र सूचना दिल्या की आपल्याला वेळेवर खेळायचं आहे. पंचांच्या निर्णयाचा आपण रिस्पेक्ट करा. यू हॅव टू रिस्पेक्ट ऑर्गनायझर, यू हॅव टू रिस्पेक्ट अंपायर्स. कुठल्या प्रकारचं गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका आणि वेळेवर चांगलं असे वेळेवर खेळा आणि चांगलं क्रिकेट खेळा. चांगल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. थोडीशी विश्रांती घेतो आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया याच्या दिवसातल्या शेवटच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सुनील शेळके यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. चला माझ्या चातमध्ये लगेच सामना इथे मात्र सुरू करायचा आहे. आपण पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावपळ लागलेले आहे 10-55. 56 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने इथून पुढे असेल वीर तानाजी दापोडे या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. सरासरीचा विचार केला तर 14.00 जी सरासरी आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार जर विचार केला तर काकड आरतीची वेळ झाली असं म्हणायला हरकत नाही. 4:18 झालेली आहेत पहाटेची आणि हा सामना खऱ्या अर्थाने आपल्या समोर आहे. सामना खूप हॉट आहे, खूप गरम आहे आणि वातावरणात जी शांतता निर्माण झाली आहे जी खऱ्या अर्थाने जे आल्हाददायक वातावरण तयार झालं आहे ते वातावरण इथे मात्र हा सामना पाहण्यासाठी एक पूरक परिस्थिती निर्माण करते असं म्हणायला हरकत नाही. आजची रात्र या स्पर्धेची मला असं वाटतं 4थी रात्र आहे आणि उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र मिळून ही स्पर्धा कुठेतरी कम्प्लीट झालेली, पूर्णत्वास गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या पूर्णत्वास जाण्यासाठी अनेकविध पद्धतीने अनेकांनी सहकार्य केले आहे. त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण ऋण व्यक्त करूया आयोजकांच्या वतीने. ज्या पद्धतीने अगोदर प्रसादजी परब सरांनी इथे मात्र उल्लेख केला होता, शतेषु जायतेशुरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. म्हणजे 100 माणसांमधून एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमधून एक पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमधून एखादा वक्ता चांगला जन्माला येतो, परंतु समाजामध्ये दानशूर दात्यांची कुठेतरी कमतरता असते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांनी खऱ्या अर्थाने तन मन धनाने सेवा केली आहे. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी आपला खारीचा वटा उचलला आहे. त्या सर्वांना खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या वतीने आपण धन्यवाद देऊया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुसरं सत्र अल्पावधीतच आपल्या समोर असेल. 56 धावांचं लक्ष्य, 14.00 जी सरासरी आहे. पहिल्या सत्राचा विचार केला तर चांगली फलंदाजी राहिली होती खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं A1 पवन ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं 12 बॉलचा सामना करत असताना 40 धावा त्याने धावपळकर जोडल्या. इतर कोणत्या फलंदाजाला अधिक जास्त चांगलं प्रभावित करता आलं नाही. खरं तर संदेश केने नावाचा फलंदाज आहे, व्यक्तिगतरित्या मला असं वाटतं 6 धावा जोडल्या, परंतु जास्तीत जास्त चेंडू त्याच्या माध्यमातून तिकडे मात्र फेस केले गेले. म्हणजे निश्चितच त्याने 7 बॉल फेस केले, धावपळकर 10 जोडल्या, 6-8 धावा धावपळकर जोडण्याची संधी तिथे मात्र मिळाली भावेश पवार याला आणि त्याने सुद्धा व्यक्तिगतरित्या 5 चेंडूंचा सामना केला. राहुल केने खऱ्या अर्थाने कोणत्याही पद्धतीने स्ट्रायकिंग एंडला न येता मैदानातून खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षामध्ये परतलेले. आपण पाहिले 55 धावपळ करू लागल्या. द गेम इज ऑल सेट. पहिला चेंडू फुल लेंथ आहे, बॉलर्स बॅकड्रॉप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं टायमिंग या फटक्यामध्ये, इथं मात्र झोकता आलं नव्हतं प्रितेश नावाच्या या फलंदाजाला. आता गेम प्लॅनिंग बघा. या अगोदरचा सामना कारबाव संघाविरुद्ध ज्यावेळी जिंकला तेव्हा शेवटच्या षटकामध्ये प्रितेशने फलंदाजी केलेली अल्पेश आपण पाहिली आहे. आता मात्र प्रितेशला सलामीसाठी इथे मात्र धाडलाय प्रितेश आणि त्याच्या साथीने हर्षदसाठी हा चेंडू आहे. फक्त आणि फक्त बघत बसण्यापलीकडे हर्षदने अधिक काही खऱ्या अर्थाने करू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत नजर तर ठेवली होती, परंतु आपण पाहिलं अगदी त्याच्या डोळ्यासमोरून चेंडू खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाकडे जाताना त्यांनी पाहिला आहे. पाहायचे कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल ब्रेक झाली असेल या फलंदाजाची. गतीने परास्त केले गोलंदाजाने सुरेश टायर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, चेंडूला उडवलंय, अंतर मिळेल का? इथे सहज साधा सोपा झेल टिपला गेला आणि क्रमांक 3 चेंडूवर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज केने याला मिळतं. सांगिक सुयेश हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन.
आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। धन्यवाद, फार चांगलं संगीत मित्रांनो आपण ऐकतो। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे महेंद्र शेठ पाटील। खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्या जेवणाच्या ताटामध्ये मिठाला फारसं महत्त्व नसतं, पण मीठ जेवणात नसेल तर कशाची चव लागत नाही। तद्वतच पंक्तीमध्ये वीट वाढणारा पुन्हा पुन्हा कधी येत नसतो। काही माणसं मिठासारखी असतात, अतिशय चांगली असतात, एकदा गेली की पुन्हा येत नाहीत। म्हणून माणसांना जपायला आपण खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे, या गोड माणसांना आपल्याला जपता आलं पाहिजे, माणुसकीचा संदेश देता आला पाहिजे। इथे मात्र पाहायचे छत्रक्षक चेंडूपर्यंत, तिकडे मात्र पोचलेला आपल्याला पाहायला मिळाला। एखाद्या विंचवाला आपण स्पर्श केल्यानंतर विंचू ज्या पद्धतीने नांगी उभारतो त्या पद्धतीने एक छत्रक्षक जणू काय तयार होता। इथे मात्र हा स्टम्प फिट करायला फार चांगलं छत्रक्षण, 2 धावा धावपळको लागलेले आहेत, 56 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा सूरज कणे तयार असतील, बॅक ऑफ दी हँडने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, निश्चितच लोअर फुलटॉस होता चेंडू, चांगल्या पद्धतीचं टायमिंग मैदानाच्या आतमध्ये। बघा रिलीज कशा पद्धतीने आहे, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता आणि मिडल ऑफ द बॅट घेण्यामध्ये पूर्णपणे असंपर्यंत ठरलाय हा फलंदाज। धावपलक आपण पाहिलं तर ते फक्त आणि फक्त 2 जाऊन पोहोचले, 56 धावांचा लक्ष्याचा प्रत्युत्तर देत असताना फलंदाजी करतोय वीर तानाजी दापोडे संघ। इथे सुद्धा फुल लेंथ आहे 2 छत्ररक्षकांना भेदून, चेंडू आता मात्र निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोच। तो छत्ररक्षकांनी खऱ्या अर्थाने त्या चेंडूला तिथे मात्र थांबवलं, छत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी असेल। क्रिकेट हा खेळ असाच आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही सांघिक कामगिरी करणं फार महत्त्वाचं आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे, ती प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाने ओळखली पाहिजे आणि आपण आपलं 100% देण्यासाठी खऱ्या अर्थाने तयार झालो पाहिजेत। ज्या ज्या बेस एक गोलंदाज म्हणून तुम्ही चांगली गोलंदाजी कराल, एक फलंदाज म्हणून तुम्ही चांगली फलंदाजी कराल, एक छत्ररक्षक म्हणून तुम्ही चांगलं छत्ररक्षण कराल, या सगळ्या गोष्टी जर चांगल्या पद्धतीने जुळून आल्या, प्रत्येकाने आपलं खऱ्या अर्थाने बेस्ट देण्याचा जर प्रयत्न केला तर एक क्रिकेटचं चांगलं युनिट तयार होतं, आपला संघाचा खऱ्या अर्थाने बोलबाला झालेला आपण पाहतो। आणि हा 2 संघांमध्ये खऱ्या अर्थाने तसाच एक संघ उपस्थित आहे ज्यांच्या नावाची खऱ्या अर्थाने सर्वदूर चर्चा असते, रणधीर कुमार अँड कंपनी गोरसई बी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। 4 धावा धावपळ करत पहिलं षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला मार्गस्थ करताना गोलंदाज आपण पाहू शकाल, प्राऊड ऑफ भिवंडी भावेश। पहिला चेंडू एज फ्लाय स्लिप रिजन मध्ये अप्रतिम रित्या झेल टिपला गेला, फलंदाज बाद। जरी मरी आईच्या आशीर्वादान हा दादा नांदतोय सुखात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात। धन्यवाद। गेल्याच महिन्यात आपण पाहिलं खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली। मित्रांनो हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच काळीज हवं। खऱ्या अर्थाने तो पराक्रम मैदानाच्या आतमध्ये आठवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण ती गरज आहे। 4 धावा धावपळकर आहेत, 1 धावा धावपळकर जोडायचे आहेत, 56 म्हणजे 56, प्रत्येक चेंडू गणित खऱ्या अर्थाने हा सामना फसत चाललेला आहे फलंदाजी करणाऱ्या वीर तानाजी दापोडे या संघासाठी। त्यांच्या संघाचं नाव अतिशय चांगलं आहे वीर तानाजी, तानाजी मालुसरे यांची आठवण खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये व्हावी लागेल। आपण पाहिलं राजन याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित केलं जातं कॅमेरामनच्या माध्यमातून, स्मिता शाह या अगोदर अनेकदा संघ अडचणीत असताना त्याने खऱ्या अर्थाने संघाची मदत केली आहे। पाहायचं या बेस कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल भावेश तयार, काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय, फक्त आणि फक्त दिशा दिल्या, जागेवरच थांबले होते, वेट केला होता चेंडूचा, आणि ही बघा ही मैत्री आहे, हे भिवंडीचं क्रिकेट आहे। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ते आपल्याला पाहायला मिळालं, या अगोदर कुठेतरी काही आर्ग्युमेंट्स मैदानाच्या आतमध्ये झालेले आपण पाहिल्या, काही डिसिजन्स आणि ते फॉलो केले गेले खऱ्या अर्थाने। नंतर इथे बघा फलंदाजाला कोणत्याही पद्धतीने खऱ्या अर्थाने इथे मोठा फटका मारण्याची संधी दिली जात नाही, किती गतीने पूर्णपणे बीट केलं जातं, नुसती गती नाही तर चेंडू पडल्यानंतर वळत आहेत सुद्धा, हे सर्वात महत्वाचं कारण आहे की जेणेकरून फलंदाज कुठेतरी बॅकफुटला असतो। भावेश आता यावेळेस काय झालंय, इथे तर भरता वेगाने हा चेंडू हाताळला गेला
अगदी पाहिलं आपण आपल्या निश्चितच टेलिव्हिजन स्क्रीनवर फलंदाजाला असं वाटलं होतं चेंडू त्याच्यापासून दूर जाईल, अंतिमता चेंडू अगदी बॉडी लाईनच्या दिशेने आला. इथे पुन्हा एकदा फ्लाईट दिली, आता गती काढून घेतली. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, मिश्रण मिश्रण आणि मिश्रण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार याला पण पाहतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. भावेश पवार खऱ्या अर्थाने एक फार मोठा ब्रँड आहे. फलंदाजी करताना फलंदाजी चांगली असते, गोलंदाजी करताना गोलंदाजी चांगली असते. इनर एज ठीक आहे, ज्यावेळेस चेंडू सीमारेषेच्या समोर खऱ्या अर्थाने अडवला जातो. आपण पाहिलं तर एक धाव्या धावपळकर अशी ही जोडण्यात आली आणि हे षटक खऱ्या अर्थाने खूप शांत षटक. पहिलं षटक सुद्धा शांत होतं, दुसरं षटक त्याहीपेक्षा अधिक शांत झालं. शांततेला खऱ्या अर्थाने एक आवाज असतो, तो आवाज ऐकण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने त्या दुनियेमध्ये आपल्याला जावं लागतं. धावपळकर धावा आपण पाहिलं तर त्या आहेत फक्त आणि फक्त 656 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना. आपण पाहिलं या गतीने जर धावपळक सुरू राहिलं तर मला असं वाटतं प्रथमेश पाटील 12 ते 15 धावा धावपळकर जोडल्या जातील. आणि एकूण जर आपण लक्ष पाहिलं तर त्याचा विचार केला तर ते लक्ष खूप दूर आहे. आता मात्र दिल्ली बहुत दूरी असं म्हटलं जातं, परंतु नुसती दिल्लीच नाही तर गल्लीसुद्धा दूर वाटायला लागली आहे. 56 धावा धावपळकर करण्याची गरज असताना दोन षटकांमध्ये, म्हणजे आपण जर विचार केला तर मला असं वाटतं 12 चेंडू आणि 50 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरेल. क्रमांक 3 तयार A1 पवन. पहिला चेंडू टॉसअप केला, अगदी त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला. फलंदाज दिनेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. महाराष्ट्राची शान आम्हा जनतेचा प्राण, आधाराचा हात तू संकटात. फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. हा सामना निश्चितच एकतर्फी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला काही गोष्टी एकतर्फी जर झाल्या तर त्या पसंत नसतात. पाहिजे माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही, सामनाचं चित्र बदलायला सुद्धा वेळ लागत नाही, परंतु पर्टिक्युलर या सामन्यामध्ये तो मोमेंट यानंतर येईल का. शिवाजी मंडवी खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. हा चेंडू वाईट घोषित केला जातोय. धावपलक 87 आठवण होते, 7 धावा धावपलकर. पवन तयार, एज लागली आहे. क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने समोर यायचा तर तो मागच्या दिशेने गेला. मला असं वाटतं एका टप्प्यावर चेंडू उचलण्याचा त्याने केलाय प्रयत्न. धावपलक एकने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल धावपलकर धावा एकूण अंकित झालेले आहेत 8. या सामन्यात कोणत्याही पद्धतीने सुरस आपल्याला पाहायला मिळत नाही. 11 चेंडू 49 धावांची गरज समोर ठेवले. ऑन ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये. मिस टायमिंग आहे, तितकं चांगलं टायमिंग जुळवता आलं नाही. ज्यावेळेस गोलंदाज गती देत असतो ना त्यावेळेस तुम्ही जर प्रॉपर टायमिंग जुळवलं तर चांगला फटका तिथे मात्र प्रोड्यूस करता येतो, परंतु हे सगळं करण्यामध्ये असमर्थ ठरतायत चांगले चांगले फलंदाज. खरं तर वीर तानाजी दापोडे संघ फलंदाजीसाठी सुद्धा जाणला जातो, परंतु ती फलंदाजी आणि ते स्टँडर्ड फलंदाजीचं मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखवता आलं नाही आहे. इथे आता बघा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि डायरेक्ट हिट देण्याचा केलाय प्रयत्न. समोर जणू काय सगळ्या गोष्टी सेट केलेल्या असतात. क्षेत्ररक्षक लगेचच समोराला बॅकअप दिलं. पाहिजे पवन या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार असेल A1 पवन. धावपळकर धावा आहे 10, 56 धावांचं लक्ष्य. तिसरं षटक सुरू. आता हा फटका बघा, ही प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं सामर्थ्य आहे. समोर आले होते पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने. मी तर म्हणतो निश्चितच काकड आरतीची वेळ झाली आहे आणि सर्व काकड आरती संपल्यानंतर, आरती संपल्यानंतर आपण ज्या पद्धतीने घालिले लोटांगण घेतो त्या पद्धतीने इथे मात्र फिरकी घेतली होती असं म्हणायला हरकत नाही. या फलंदाजाने राजन पाटील नावाचा फलंदाज आहे, राजनला माहीत आहे, ही इज व्हेरी एक्सपिरियन्स कंटेंडर. त्याला माहित आहे आता मात्र हा सामना आपल्यापासून कुठेतरी दूर चाललाय, काहीतरी वेगळं करूयात, प्रेक्षकांची मनं तरी जिंकूयात. आता इथे रक्षात्मक पद्धतीने खेळायचं होतं. हा क्षेत्ररक्षक हा जेल सोडणार नाही. सेलिब्रेशन बघा खऱ्या अर्थाने. इथे मात्र माहित आहे भावेशला किती मोठ्या फलंदाजाला आपण बाद केलेला आहे. धावपळकर धावा 10, फलंदाज बाद. शिवरात धावणारा बोले बळी राजा, सांगतो ये झटणारा कामगार माझा. माय बहिणीची आली काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. साहेब सोबतीला महाराष्ट्र. धन्यवाद. प्रितेश बाद झाले होते व्यक्तिगतरित्या
निश्चितच आपण पाहिलं तर त्यांनी धावा जोडल्या दोन. हर्षद बाद झाले होते शून्याचा चष्मा वियर करून, त्यानंतर दिनेश बाद झाले व्यक्तिगतरित्या तीन धावांवर. या अगोदर राजन पाटील बाद झाले होते दोन धावा करून. त्यानंतर निखिल मैदानाच्या आतमध्ये असताना नवीन फलंदाज एंटर झालेला आपण पाहू शकता, सचिन. नाव फार चांगलं आहे, क्रिकेटचा देव म्हणून ज्याला उल्लेखण्यात येतो त्याचं नाव आहे सचिन. आणि धावपलकर आपण धावा पाहिल्या तर त्या सुद्धा त्याच्या जर्सी नंबर एवढे आहेत, म्हणजे 10 धावा धावपलकर आहेत. तीन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने इथे मात्र संपलेला आपण पाहू शकता. नवीन षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन नवीन गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकता, किशोर. 6 चेंडू 46 धावा असं समीकरण. क्षेत्ररक्षण तरी सुद्धा बदलवलं जात आहे, पाहायचं आहे. उद्याच्या शेड्यूलमध्ये सकाळीच मला असं वाटतं कासार वडवली येथे सामना खेळण्यासाठी गोरसई बी संघाला जायचंय. गोलंदाज तयार. यस, घोडबंदर येथे जायचंय. पहिला चेंडू निर्धावाला, 10 धावा धावपलकर. अंतर फार मोठं आहे आणि हार तर आता मात्र अगदी डोळ्यांसमोर दिसते इथे सर्व फलंदाजांच्या. प्रयत्न करावे लागतील. यावेळेस प्रयत्न तो झाला, स्टँड अँड डिलिव्हर स्लॉक केले. मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला आकाश दाखवलं जात आहे. फक्त आणि फक्त उंच मान करून चेंडू पर्यंत पाहिलं जातं, चेंडू निघून गेला. षटकार. धन्यवाद. 16 धावा धावपलकर, किशोर तयार. इथेही मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस खऱ्या अर्थाने लेन थोडी आखडली होती. अंतिमता हा जेल सुटलाय की सोडलाय हा फार मोठा प्रश्न आहे. धावपलक आपण पाहिलं तर निश्चितच एकने पुढे जाईल. धावपलकर धावायत 17-17, किशोर तयार. तीन चेंडूंचा काही शेष आहे. यावेळेस हा फटका सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय. इथे झेल टिपलाय फलंदाज बाद. पवन केने होते त्यांनी हा झेल इथे मात्र टिपलाय. ऑफस्टमच्या फारच बाहेर आले होते मला असं वाटतं, अगदी गाईडलाईनच्या समोर येऊन फलंदाज हा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होते. सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला गेला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये एवन पवन तयार होते आणि त्यांनी तो झेल तिकडे मात्र टिपला. या सामन्याला संपण्यासाठी फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा कालावधी आहे. हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा कालावधी आहे. इथे समोर ठेवलाय फटका. हा सुद्धा खऱ्या अर्थाने अंतिमता असं वाटलं क्षेत्ररक्षक पोचतो की काय. फ्लाइंग पवन आपण पाहिला, फटका अप्रतिम षटकार. शेवटचा चेंडू शेष आहे आणि आजच्या या रजनीच्या सत्राला खऱ्या अर्थाने इथे मात्र यानंतर पूर्णविराम दिला जाईल. आजच्या दिवसातून खऱ्या अर्थाने या रात्रीच्या प्रवासापर्यंत ज्यांनी ज्यांनी आमची साथ दिली त्या सर्वांचा आयोजकाच्या वतीने पुन्हा एकदा सस्नेह ऋण व्यक्त करतो. याचबरोबर हा सामना रणधीर कुमार अँड कंपनी गोरसे बी संघाने जिंकला, तुमचं हार्दिक अभिनंदन असेल. मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने 12 चेंडूचा सामना करत असताना 40 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. सर्वदूर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, अगदी चौफेर फटकेबाजी आपण पाहिली. A1 पवन, तुला विनंती आहे समोर यायचं आहे आणि खऱ्या अर्थाने सामनावीराचा किताब इथे मात्र मुख्य अतिथींच्या हस्ते आपण स्वीकारायचा आहे. याचबरोबर मित्रांनो आजच्या रात्रीतील दिवसाला सुरू झालेले शेड्यूल रात्रीत संपलाय आणि अगदी एका तासानंतर दुसरा दिवस सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही. या अगोदर मी म्हटलं तो काकड आरतीची वेळ झालेली आहे. चला तर याचबरोबर ही आजची रात्री इथे मित्रांनो संपली. उद्या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल, अधिक उंचीने, अधिक नव्या उत्साहाने, अधिक नव्या जोमाने. तोपर्यंत सर्व रसिक प्रेक्षकांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. 1000 रुपयाचं कॅश प्राईज. पवन आपण तिथे थांबायचंय. पवन आपण थांबा, 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुमच्यासाठी आहे. रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर यांच्या